हॅलो, आपण आता माटुंग्यामध्ये आहोत आणि गंगा विहार रेस्टॉरंटकडून राईड घेतल्यावर आपल्याला एका शॉपमध्ये जायचं आहे आणि ते शॉप आपल्यासाठी किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला तिथे गेल्यावर कळेलच. पण त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि सर्वत्र शेअर करा. चला तर मग. फोंडाघाट फार्मसी, मधाचे विक्रेते. 1952-53 या दरम्यान या कंपनीचे मालक योगेश प्रभू यांचे आजोबा शांताराम परुळेकर यांनी या कंपनीची स्थापना केली. योगेशची सहचारिणी योगिता या हनी शॉपमध्ये मधाशिवाय कंपनी अजून काय काय बनवते ते सांगेल. चला बघूया. अवेलेबल आहे. सो दिस इज वन व्हेरियंट ऑफ हनी. तुम्हाला हे जामुन हनी आहे, कश्मीर हनी आहे, हे इथे रिटेल काउंटरला मिळणार तुम्हाला. आवळा कँडीज ऑल ओव्हर आहेत डीमार्टला वगैरे. दिस इज आमला चटपटा बेल कँडी, बेल स्वीट आमला, बेल आमला स्वीट कँडी. अगेन वी हॅव आमला ज्यूस. This is totally without sugar. This is apple cider vinegar, 500-250 ml. Hey, parent product ahe, amla murabba, bel murabba. Rose water, audumbar gel. Audumbaracha muratla kadlela pani to extract heat from your body. This again we have adursa cups here. This is really nice. Sabhi ayurvedic herbs ahe tyacha devde sabhe. हे एक प्रोडक्ट आमचं मुक्तायु शाळा जसं मी सांगितलं मुक्तायु फॉर डायबिटीज ते हे आहे. वी हॅव समथिंग नेम कोकोनट ऑइल, व्हर्जिन कोकोनट ऑइल कोल्ड प्रेस. कोकम सरबत आहे, कोकम आगळ आहे. सो वी हॅव समथिंग एज पेन रिलीफ ऑइल ऑल्सो, ते पण आयुर्वेदिक आहे टोटली. गुलकंद तुम्हाला माहितीच आहे, कोंडागाडचा गुलकंद फेमस आहे, तो हा आहे. सो अगेन आय वुड लाईक टू शो यू गिफ्ट मध्ये आमच्याकडे काय काय प्रोडक्ट्स आहेत. आणि जे तुम्ही मोठे बघितले 1 kg मध्ये, ते हे सगळे आम्ही गिफ्टिंग मध्ये घालतो. सो दिस इज लाईक आवला मावा, तर हे सगळं गिफ्टिंग मध्ये जातं. सो फॉर एनीबडी इन एनी वीक आय शो यू दॅट वन बॉक्स जे गिफ्टिंग मध्ये सर्वात जास्त. दिस इज वी हॅव मेड अगदी स्मॉल बॅच हनी गुलकंदाची बनवली. So this is, we try and make everything with gulkan, with honey. A nature box ahe, 3 types of honey. So that on one we have. A shatatod grutam ahe, a tupat banavela ahe, shambarvaya dhutlela tup. Plus we have dry fruit honeys. This is a very unique nice pack. A pack of 5 ahe. Hachat, वाव, हे गिफ्ट देण्यासाठी छान आहे ना. सो दिस इज 5 types ऑफ हनी. सो दिस हॅज केशिया, असे तुला 5 types मिळणार. गुड. सो गिफ्टिंग साठी हे अगदी अप्रोप्रिएट आहे. येस येस. अदर दॅन दॅट आम्ही आता जे सांगितलं ना वुमेन एम्पॉवरमेंटला आम्ही कशी हेल्प करतो. सो दिस इज समथिंग नेम साई पापड. सो हे एक गृह उद्योग आहे, पण वी हॅव हेल्प द लेडी इन एव्हरी वे. सो हे सगळे पापड ती बनवते ऑल ओव्हर महाराष्ट्र जात आणि हे आमच्या इकडे ठेवले. सो दिस इज रेडी टू ड्रिंक दॅट वी हॅव. वन मोर थिंग आय वुड लाईक टू शो, कारण जेवढे लोक येतात ना फोंडाघाट मध्ये ते विचारतात विदाउट हनी विदाउट शुगरचं काय आहे. वी हॅव कट डाऊन ऑन शुगर. सो वी हॅव ट्राईड मेकिंग दीज क्रिसमस केक्स, बट दिस इज ओनली विथ हनी. असं nice decoration. Thank you. What is there in the refrigerator? इथे एक बबली आहे, कोकम सोडा आहे आणि हे कोकम ज्यूस आहे. वी हॅव मच मोर अदर रेडी टू ड्रिंक, पण आता सध्या लाईक वी हॅव दिस वन. आय कॅन जस्ट शो यू वन आउट ऑफ द होल थिंग. ना टू, आय हॅव समथिंग इन गुआवा ज्यूस अँड लीची. सो दिस रेडी टू ड्रिंक आहे. सो दॅट्स हाऊ द होल प्रोडक्ट रेंज इज. कोंडाघाट फार्मसी एज अ सेट 7 पेरेंट प्रोडक्ट्स आहेत, बट फ्रॉम देअर ऑन वी हॅव डन सो मेनी अदर प्रोडक्ट्स. थँक्यू. या शोकेसमधली जी अवॉर्ड्स तुम्हाला दिसत आहेत, दीज आर द विटनेस टू द सक्सेस ऑफ फोंडाघाट फार्मसी. या व्हिडिओमध्ये या दाम्पत्याने घेतलेली मेहनत, त्यांचे देशभर फिरणे, नवीन तंत्रज्ञान व्यवसायात आणणे, टेस्टिंग, प्रोसेसिंग, पॅकिंग, गिफ्टिंग, इतर स्पर्धकांशी स्पर्धा करणे आणि समाजातील इतर लोकांना यात सामावून घेऊन व्यवसायात यश प्राप्त करणे याबद्दल जाणून घेणार आहोत. त्यांचे तरुण सहकारी निरंजन म्हात्रे यांनीही यामध्ये पुढाकार घेतला आहे. आता आपण योगेश प्रभू यांच्याकडून काही गोष्टी जाणून घेऊयात, पण तत्पूर्वी त्यांचे तरुण सहकारी निरंजन म्हात्रे आपल्याला काही सांगू इच्छितात.
नमस्कार, मी निरंजन म्हात्रे, मी पोंडाघाट फार्मसीचा चीफ ऑपरेटिंग ऑफिसर. तुम्हाला कुठलेही करिअर ऑपॉर्च्युनिटीज एक्सप्लोर करायचे असतील तर खाली दिलेल्या मेल आय डीवरती तुम्ही संपर्क साधू शकता किंवा info@pondaghatlive.com याच्यावरती तुम्ही CV सेंड करू शकता. नमस्ते, मी अंजली कानविंदे. दिस इज अ प्राऊड मुमेंट फॉर मी की माझ्याबरोबर किंडरगार्टनपासून SSC पर्यंत एकाच शाळेत शिकत असलेल्या माझ्या बॅचमेटचा इंटरव्ह्यू मी आज घेत आहे. श्री योगेश प्रभू, जे पोंडाघाट फार्मसीचे ओनर आहेत आणि त्यांनी हा बिझनेस सक्सेसफुली वाढवला आहे, ग्रो केला आहे. आता इतक्या वर्षांनी त्याला एवढं सक्सेसफुल बघून खूप छान वाटत आहे. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांच्या बिझनेस सिक्रेट. सो योगेश, मला सांग की हा बिझनेस कसा सुरू केला आणि कधी सुरू झाला? हा बिझनेस 70 वर्षापूर्वी सुरू झालेला आहे आणि माझे एक आजोबा शांताराम पुरोळेकर यांनी हा बिझनेस सुरू केला आहे आणि याच माटुंग्या जागेत त्यांनी पहिल्यांदा सुरुवात केली होती. आज या ठिकाणी ऑफिस आमचं आहे आणि जंगलात जाऊन पहिले स्टार्टिंगला ते मध गोळा करून येत होते. नंतर फॉरेस्टची टेंडर्स निघायला लागली, तिथून त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि लहान लहान बाटल्या होलसेल मार्केटमध्ये विकत विकत नंतर ब्रँडिंग करत करत त्यांनी हा बिझनेस नावारूपाला आणला आहे. आणि त्या काळात एवढ्या सुखसोयी नव्हत्या ट्रॅव्हलिंगच्या वगैरे. त्या काळात इथून जंगलात जाऊन टेंडर्स काढायची, ती टेंडर्स फॉरेस्टकडनं विकत घ्यायची आणि मग सगळा माल मुंबई जाऊन प्रोसेस करून मग तो बॉटलिंग करायचा. चॅलेंजिंग जॉब त्या काळात होता. आता त्या बऱ्याच सुविधा झालेल्या आहेत. आता बीकीपिंग म्हणजे मधमाशा पालन करणं हा मोठ्या प्रमाणामध्ये आजकाल शेतकरी किंवा बाहेरच्या सगळ्या ठिकाणी करतात. पूर्वी लिमिटेड जागेत व्हायचा, म्हणजे कलेक्शन व्हायचं. जसं आपल्याकडे महाबळेश्वर आहे किंवा कोकणचा बेल्ट आहे, खाली तिकडे कर्नाटक बेल्ट आहे. आता हा अख्ख्या भारतामध्ये हा बिझनेस होतो. अख्ख्या भारतामध्ये मध कलेक्शन केलं जातं आणि जसं आपलं ट्रॉपिकल कंट्री आहे त्याच्यामुळे प्रत्येक फुलं वेगवेगळी आहेत, त्याप्रमाणे मायग्रेशन करून हा बिझनेस होतो. आणि मध गोळा करणं एक चॅलेंजिंग पार्ट आहे सध्या, कारण बरेच ग्लोबल वॉर्मिंगचे काही असल्यामुळे त्रास असल्यामुळे माशांची संख्या पण कमी झाली आहे. पण तरी पण भारतामध्ये बऱ्याच फ्लोरा असल्यामुळे तुमचं केरळ आहे, कर्नाटक आहे, महाराष्ट्र आहे, मध्य प्रदेश आहे, त्याच्यानंतर UP MP राजस्थान, जम्मू काश्मीर, बिहार, त्या बाजूला बंगालपर्यंत हा बिझनेस मध कलेक्शन मोठ्या प्रमाणावरती होतं. हे मात्र कळलं की ग्लोबल वॉर्मिंग किंवा क्लायमेट चेंजमुळे जसा इतर वनस्पतींवर किंवा माणसांवर किंवा प्राण्यांवर परिणाम होतो आहे तसा मधमाशांवर सुद्धा परिणाम होतो आहे. तुम्ही मधमाशांचं जे प्युअर तुम्ही हनी गोळा करता, नॅचरल हनी गोळा करता, तर त्या मधमाशांमध्ये काही स्पीसीज असतात का आणि त्याचं टेस्टिंग आणि प्रोसेसिंग तुम्ही कसं करता? आपल्याकडे भारतामध्ये 3 ते 4 प्रकारच्या मधमाशा आढळतात. त्यात पहिली इंडिका मधमाशी आहे, त्याच्यानंतर ती या कर्नाटक त्या बाजूला मोठ्या प्रमाणावरती आणि जम्मू काश्मीरला मोठ्या प्रमाणात मिळते. त्याच्यानंतर एक मेलिफेरा आहे, ही बेसिकली ही जसं आपल्याकडे जर्सी गाय आणि देसी गाय हा प्रकार आहे त्याप्रमाणे आपल्याकडे मेलिफेरा आणि इंडिका आहे. एक डॉर्सिडा नावाची एक मधमाशी आहे, पण आता सगळेजण बेसिकली मेलिफेरावरती जास्त काम करतात कारण ती मधमाशी तुम्हाला जास्त मोठ्या प्रमाणात तुम्हाला मध आणून देते. एक ट्रायगुना नावाची एक स्पीसीज आहे जी फार छोटी, डोळ्याने पण दिसत नाही पण त्यातून तेवढा मध मिळत नाही. पण बेसिकली पोलिनेशन करण्याकरता या मधमाशांचा उपयोग बऱ्याच ठिकाणी केला जातो. एक तर तुमची पिकं वाढली जातात त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी सरकार जे मधपाळ आहेत, जे बीकीपर्स आहेत, त्यांना पेमेंट करून जसं सफरचंदाच्या बागेमध्ये पेट्या ठेवून ते उत्पन्न वाढवलं जातं, त्याचप्रमाणे तुमचं ज्या ढोबळी मिरची वगैरे जे शेडनेटमध्ये करतात तिकडे पण केलं जातं. आणि त्याच्यानंतर लिचीचं जसं लिची आहे, त्याच्यानंतर तुमच्याकडे सनफ्लॉवर आहे, या ठिकाणचं पोलिनेशन परागमीवन ज्याला म्हणतात त्याला करण्याकरता मधमाशांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्यातून मधमाशांना एक नेक्टर मिळतं आणि एक पोलन मिळतो. सो नेक्टरपासून मध तयार होतो आणि पोलन जे आहे ते त्यांचं खाद्य आहे. तो पोलन आजकाल कलेक्ट करून त्याच्यावरती पण बरेच जण म्हणजे औषधामध्ये पण त्या पोलनचा वापर केला जातो. म्हणजे सरकार सुद्धा मधमाशांच्या पालनासाठी मदत करतं, म्हणजे गव्हर्नमेंट एड्स अजून काही मिळतात का? सध्या गव्हर्नमेंट मोठ्या प्रमाणावरती बी कीपिंगवर जास्त फोकस केला आहे. सरकारने आताच नवीन स्वीट म्हणजे मधुक्रांती नावाचं एक मोठं त्यांचं पोर्टल आहे आणि ते मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागाला रोजगार मिळावत आणि त्या ठिकाणी तिकडच्या म्हणजे गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावरती
बायकांना बऱ्याच ट्रायबल्स लोकांना मधमाशी पालन कसं करायचं आणि त्यातून उत्पन्न कसं काढायचं हे शिकवलं जातं. आणि जवळपास ज्यांना नवीन शिकायचं त्यांना कोर्स करून पण त्यांना जवळपास एक 30 ते 40 फीट त्यांना गव्हर्नमेंट देतं, समोर त्यांना इन्स्ट्रुमेंट्स पण देतं आणि वारंवार त्या पोळ्यांची तपासणी करणं याच्याकरता गायडन्स करण्याकरता सरकार तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट सगळ्या गोष्टी उपलब्ध करून देत आहे. खादी ग्रामोद्योगच्या बऱ्याच योजना आहेत. त्याचप्रमाणे एक बी बोर्ड नावाची एक सरकारची स्वतःची एक यंत्रणा आहे, त्या ठिकाणी तुम्हाला प्रोसेसिंग करणं किंवा स्टॉल लावणं त्याच्याबद्दलचं पूर्ण फायनान्स तुम्हाला केला जातो. त्याच्यानंतर तुम्हाला सबसिडीज बऱ्याच अवेलेबल आहेत याच्यावरती ग्रामीण भागांमध्ये. अशा प्रकारे सरकार बऱ्यापैकी तुम्हाला त्या ठिकाणी ट्रेनिंग देणं, मधमाशांच्या पेट्या पुरणं या गोष्टी वारंवार प्रत्येक वर्षी करत आहे. आजकाल बाजारामध्ये डुप्लिकेट मध सुद्धा मिळतो, मग तो आपल्या शरीरासाठी हानिकारक असतो. मध हा आपण कॉस्मेटिक्स म्हणून पण वापरतो आणि खाण्यासाठी पण वापरतो. तर मग मला सांग की हा नॅचरल मध आणि ॲडल्टरेटेड मध हा कसा ओळखायचा? पूर्वी फार टेस्टिंगच्या सुविधा उपलब्ध नव्हत्या बऱ्याच काळापूर्वी. जसजसं सायन्स पुढे प्रगती करते त्याप्रमाणे ॲडल्ट्रेशन पण जास्त प्रगती करते, त्यामुळे कधी कधी साध्या टेस्टमध्ये तुम्हाला जसं कुणी लोक म्हणजे की ते मध टाकल्यानंतर तो खाली तळाला गेल्यानंतर मधच आहे, तो कापसावरती जळला जातो वगैरे, अशा बऱ्याच जुन्या संकल्पना होत्या. त्यात पण आजकाल भेसळ झालेलं मध पकडता येत नाही. त्याच्याकरता तुमची स्वयंभू लॅब असणं, तसंच तुमचं जे सिस्टीम आहे खालपर्यंत मध गोळा करण्यापासूनची जी सिस्टीम आहे ती सिस्टीम तुमचं त्याचं प्रॉपरली ट्रॅक ठेवणं, त्याचप्रकारे सॅम्पल्स काढून बऱ्याच आता आजकाल नवीन इन्स्ट्रुमेंट्स आले आहेत, जसं काय LC-MS आहे, LC-MS-IRS आहे, त्याच्यानंतर NMR टेस्टिंग्स आहेत. ह्या सगळ्या मशीनरीज आता सरकार उपलब्ध करून देत आहे बऱ्याच ठिकाणी. मशीन्स आहेत महाग, जवळपास एक मशीनची कॉस्ट 3.5 ते 4 करोड रुपये एक मशीनची कॉस्ट आहे. अशा ठिकाणी पाठवून ती भेसळ तुम्हाला ओळखता येते. त्याचप्रकारे वार सेन्सिटिव्ह मशीन्स आहेत त्या, त्याच्यामुळे तुम्हाला भेसळ तशी पकडता येते की तुम्हाला सॅम्पल्स आल्यानंतर म्हणजे आमच्या फॅक्टरीत मध आल्यानंतर सॅम्पलिंग करून आम्ही पहिल्यांदा लॅबमध्ये पाठवतो, त्याच्यानंतर ती लॅबमध्ये सॅम्पल्स या जवळपास 18-19 टेस्ट आहेत. काही टेस्ट करता आम्हाला जर्मनीला त्या ठिकाणी सॅम्पल्स पाठवावे लागतात, तिथे स्पेसिफिक टेस्ट होतात, मग तिकडून तुम्हाला इथे त्याचा रिपोर्ट मिळतो. आणि बेसिक टेस्ट ज्या काही आहेत, जसं मॉइश्चर चेक करणं आहे किंवा काही ॲडल्ट्रेशन्स जर होत आहेत नॉर्मल ह्याच्यावरती साखर वगैरे टाकून, तर त्या इनहाऊसच पकडल्या जातात. पण काही अजून मेजर जसं कॉर्न सिरप किंवा राईस सिरप आजकाल मिक्स करतात मधांमध्ये, इझिली होत नाही टेस्टिंगचे, मग याकरता तुम्हाला मोठ्या मशीन्स किंवा सॅम्पल्स जर्मनीला किंवा बाहेर पाठवा, तिकडून तुम्हाला आलेल्या सॅम्पल्सचे रिपोर्ट्स बघून तुम्हाला ते आयडेंटिफाय करता येतं. अशा प्रकारचं सध्या टेस्टिंग म्हणजे फार प्रगत टेस्टिंग सध्या झालेलं आहे, त्या प्रकारे तुम्हाला ती भेसळ ओळखता येते. बाकी नॉमिनल जर तुम्ही मध पाण्यामध्ये टाकून किंवा कापसावरती जाळून या टेस्टमध्ये डुप्लिकेटनी पण आजकाल पास होतात, त्याच्यामुळे घरगुती काही टेस्टिंग कृपया करून करू नये. आणि जे कोण रेग्युलर मध खात आहेत त्यांना त्यांच्या जिभेची एवढी टेस्ट चांगली झाली असते की त्यांना ॲपोआप कळतं की तुम्हाला टेस्टिंग जे रेग्युलर मध खातात त्यांना लगेच कळतं की हे याच्यात काहीतरी थोडीफार गडबड आहे वगैरे. कुठच्या प्रकारचे मध तुमच्याकडे अवेलेबल आहेत? सध्या आमच्याकडे जांभूळ म्हणजे आता ज्या ठिकाणी फ्लॉवर ज्या ठिकाणी येतात ज्याच्यामध्ये नेक्टर आहे त्या प्रकारच्या सगळ्याच फुलांपासून आम्ही मध कलेक्ट करतो. त्यात रबरपासून हनी कलेक्ट रबरच्या ह्याच्या फ्लॉवरिंगपासून केला जातो. त्याच्यानंतर तुमच्याकडे जांभूळ आहे, युकलिप्टस आहे, त्याच्यानंतर तुमच्याकडे लीची आहे, करंज आहे, त्याच्यानंतर ड्रमस्टिकमधनं हनी कलेक्ट केला जातो. मस्टर्डचा हनी फार मोठ्या प्रमाणात इंडियामध्ये होतो. त्याच्यानंतर तुमच्याकडे बोरापासून काही राजस्थानच्या एरियामध्ये हनी कलेक्ट केला जातो. त्याच्यानंतर तुमच्याकडे नीम आहे, खैरापासून हनी कलेक्ट केला जातो. तुम्हाला पंजाब आणि हिमाचलचा मधला जो बेल्ट आहे त्या ठिकाणी पूर्णपणे कढीपत्ता आणि खैर ह्याची मोठ्या प्रमाणात जंगली झाड आहेत, तिकडे हनी कलेक्ट केला जातो. त्याचा अकेशिया आहे, वेगवेगळ्या प्रकारचे अकेशिया आहेत, एक येलो अकेशिया आहे, एक व्हाईट अकेशिया आहे. व्हाईट अकेशिया तुम्हाला जास्त करून जम्मू काश्मीरमध्ये मिळतात आणि जो येलो अकेशिया हा भारतात सगळ्या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल आहे. मेनली भुजसारख्या एरियात त्या ठिकाणी तुम्हाला ज्याला आपण बाबूळ म्हणतो त्या फ्लॉवरिंगपासून पण हनी कलेक्ट केला जातो. तुम्ही माशांचं पण संगोपन करता, म्हणजे त्यांच्या स्पीसीज एक्स्टिंक्ट होण्यापासून पण तुम्ही त्यांना वाचवता आणि तुम्ही आयुर्वेदाला सुद्धा मदत करता मध देऊन. आणि हा जो बिझनेस आहे तो
सगळ्यांसाठी हेल्थ पण चांगली होते, मेडिसिनल व्हॅल्यूज पण मिळतात. आता या बिझनेसमध्ये तुम्हाला चॅलेंजेस काय असतात, डिफिकल्टीज काय असतात बिझनेस करता करता? एकतर आजकाल म्हणजे गेली 10-15 वर्ष झाली की तुम्हाला नेचरमध्ये फार मोठ्या प्रमाणावरती चेंजेस होत आहेत. त्याला बरीच नावात ग्लोबल वॉर्मिंग पण म्हणतात, पोल्युशन पण म्हणतात, बऱ्याच गोष्टी म्हणतात. पण फ्लॉवरिंगच्या वेळी बेसिकली पाऊस पडतो, जे हा मधमाशांचा म्हणजे मध गोळा करण्याकरता लोकांकरता एक चॅलेंजिंग पार्ट आहे की जेव्हा फ्लॉवरिंग आहे त्याच वेळी पाऊस पडतो. हा पाऊस बऱ्याच वेळ बघितला असेल, फेब्रुवारीत पडणारा पाऊस जो आहे किंवा मार्चमध्ये पडणारा पाऊस आहे, जे जेव्हा वसंत ऋतू आपल्याकडे वसंत ऋतू म्हणतात त्याला, त्या ऋतूमध्ये जेव्हा पाऊस पडतो त्यावेळी मधमाशांचं मोठं पण नुकसान होतं. त्यांना खायला काही मिळत नाही, त्याचे जे मधपाळ आहेत त्यांचं तर कम्प्लिटली लॉस होतो. हा कम्प्लिटली मायग्रेशन ओरिएंटेड बिझनेस आहे, म्हणजे तुम्हाला फ्लॉवरिंग आहे त्या त्याप्रमाणे तुम्हाला फ्लॉवरिंग बरोबर मायग्रेट करत जावं लागतं. म्हणजे समजा लिचीचा फ्लॉवरिंग आहे मुझफ्फरपूर बिहारमध्ये, तर त्याला पुढच्या महिन्यातला त्याला प्लॅनिंग करावं लागतं की मी कुठे जाऊन त्या पेट्या ठेवायात. युकलिप्टस होतं तेव्हा युपीमध्ये, त्याला बिहारपासून युपीमध्ये त्या ठिकाणी मायग्रेट करावं लागतं. त्याच्यानंतर त्याला पुढे मल्टीफ्लोरा त्याला मिळणार असेल पंजाबमध्ये, तर त्याच्या पेट्या घेऊन त्याला जम्मू काश्मीरपर्यंत जावं लागतं किंवा पंजाबपर्यंत जावं लागतं. त्याच्यानंतर राजस्थानमध्ये फ्लॉवरिंग आहे, ते फ्लॉवरिंग कम्प्लीट करून मग परत त्याला पुढच्या मार्चच्या आधी त्याला परत यायचं आहे त्याच्या मूळ ठिकाणी बिहारला. हा कम्प्लीट बिझनेस मायग्रेशनवरती डिपेंड आहे, त्याच्यामुळे फायनान्स त्यांना सगळ्यांना प्रत्येक वेळी करत राहणं, जेव्हा सपोर्ट सिस्टम म्हणून पाठीमागे उभं राहणं, त्यांच्या ज्या काही नीड्स असतील त्या नीड्स त्यांना पूर्ण, त्यांना शीट्स पूर्ण, त्यांना मेडिकल एड जे तुम्हाला लागतं काही काही 20 बॉक्सेसना ते करावं लागतं, हा एक चॅलेंज पार्ट आहे. सेकंड पार्ट आला की तुमच्याकडे आजकाल जेनेटिक मॉडिफाईड बरीच तुम्हाला आजकाल GMO म्हणतात ना, त्या प्रकारची वनस्पतीची लागवड भारताने अलाउड केलेली आहे बऱ्याच ठिकाणी. ज्या तुम्हाला आजकाल ऐकून माहिती असेल एक BT कॉटन नावाचं वाण जे आहे, ज्यात कॉटन सर्वात मोठ्या प्रमाणावरती होतं. त्याचा प्रॉब्लेम असा की ते GT कॉटन जेव्हापासून आल्यापासून जे पोलन आहेत किंवा नेक्टर आहेत जे कॉटनचे, ते मिळणं फार कठीण झालं. त्याच्यामुळे मधमाशांचं फूड जे आहे नेक्टर हे त्या BT कॉटनमध्ये नाही आहे. तसंच BT वांग्याचं बियाणं आलेलं आहे, त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो आहे. सनफ्लॉवर हे जवळपास एक चांगलं मधमाशांकरता उत्पादन देणारं आणि त्याच्यावरती जसं मधमाशा फुलांवरती काम करतात तसं पसरट फूल असतं, त्याच्यामुळे चांगल्या प्रमाणे मध गोळा करू शकतात. आजकाल त्याला पण GMO पीक आणल्यामुळे बाहेरून आजकाल तो एक गोळा करण्याचा चॅलेंज निर्माण झालेला आहे. बरीचशी फॉरेस्ट आजकाल सील झालेली आहेत, कर्नाटकातली बरीच फॉरेस्ट सील केली आहेत गव्हर्नमेंटने, त्याच्यामुळे तिथलं मध काढणं किंवा कलेक्ट करणं हा एक लिमिटेड जॉब झालेला आहे. तसंच या बी कीपिंगमध्ये कुठलेही नवीन जी यंग मुलं आहेत ती शक्यतो करून यायला आज बघत नाही आहेत की त्यांना आजकाल बरेच बाहेर ऑपॉर्च्युनिटीज आहेत, पण आज सगळी ते सोडून दुसऱ्या ह्याच्यात जात आहेत, त्याच्यामुळे तो एक चॅलेंज आहे. मार्केटिंगमध्ये चॅलेंज म्हणाल तर आजकाल जवळपास सगळ्याच मल्टीनॅशनल कंपन्या आज मधासाठी पुढे आलेल्या आहेत आणि वेगवेगळ्या स्कीम्स ऑपरेट करतायत. त्यांच्याकडे मार्केटिंग मोठी टीम आहे, ते एक मार्केटिंग चॅलेंज आम्हाला या ठिकाणी फेस करावं लागतं आहे. आणि मध तसा हा सेन्सिटिव्ह प्रोडक्ट आहे, त्याला जास्त हीट करून पण चालत नाही, त्यातल्या मग प्रॉपर्टीज ज्या असतात त्या खराब होतात, त्याच्यामुळे फार कमी टेम्परेचरला त्याला ठेवावं लागतं, 20 डिग्रीच्या खाली, आणि स्टोअर करून जर कंपनीने दिलं तर फार मोठ्या प्रमाणे मनुष्याला त्यापासून बरेच नॅचरल बेनिफिट्स त्यातून मिळतात. हे जे तुमचे प्रोडक्ट्स आहेत आणि तुम्ही जर बाय प्रोडक्ट्स पण करत असाल तर हे कुठे कुठे अवेलेबल असतात? तर मध हा बऱ्याच प्रकारे आम्ही म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या मध पण आम्ही विकतो. त्यात आमच्याकडे बेसिकली एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहेच, त्याच्यानंतर एक तुमच्याकडे आज जनरल ट्रेडमध्ये अवेलेबल आहे, तुमच्या डीमार्ट किंवा अशा सगळ्याच्या मोठ्या चेनमध्ये अवेलेबल आहे, मेडिकल चेनमध्ये अवेलेबल आहे, मेडिकल शॉप्समध्ये वगैरे. त्याच्यानंतर बऱ्याच कफ सिरपमध्ये आम्ही हनी सप्लाय करतो, आमचा स्वतःचा पण कफ सिरप आहे, प्लस जितके आपण आजकाल कफ सिरप तुम्हाला दिसतात त्यात बऱ्याच कंपन्यांना आम्ही सप्लाय करतो. बरेच कॅडबरी चॉकलेट्समध्ये काही इन्ग्रेडियंट म्हणून वापरला जातात, त्याला सप्लाय करतो. आजकाल मीठ बनवतात हनीपासून, त्याच्यामध्ये त्या ठिकाणी सप्लाय केला जातो. काही विनेगर्समध्ये किंवा तुमच्या बऱ्याचशा वाईनमध्ये मध वापरला जातो अरोमा येण्यासाठी, त्या ठिकाणी आपण हनी सप्लाय करतो. बऱ्याच कॉस्मेटिक प्रोडक्टमध्ये एक बीज वॅक्स नावाचा एक वॅक्स जे पोळ्यापासून काढतात ते बऱ्याच कॉस्मेटिक्स कंपन्यांना सप्लाय करतो. त्याच्यानंतर काही गव्हर्नमेंटच्या काही बरेचसे तुमचे आर्मीचे काही प्रोडक्ट्स आहेत, त्यामध्ये वॅक्स लागतं, त्या ठिकाणी वॅक्स पुरवलं जातं. फळांना शायनिंग करण्याकरता किंवा लेदरला शायनिंग करण्याकरता जे बीज वॅक्स वापरलं जातं, लिपस्टिकमध्ये वापरलं जातं, या ठिकाणी आपण मध आणि
बीज वैक्स यासारख्या गोष्टी सप्लाय करतो. तसे आपले बाकीचे पण प्रोडक्ट आहेत, जे गुलकंद आहे, त्याच्यानंतर आवळा मुरब्बा आहे, बेल मुरब्बा आहे, आवळा कँडी आहे, त्याच्यानंतर मुक्ताय नावाचं आमचं एक लिक्विड आहे जे डायबिटिक पेशंट्सना उपयोगाला आहे. आवळ्यापासून बरीचसे प्रोडक्ट आपण तयार करतो. आवळा ज्यूस आहे, करेला ज्यूस आहे, जांभूळ ज्यूस आहे, ॲपल सायडर व्हिनेगर एक आपलं प्रोडक्ट आहे, ते आपण अवेलेबल आहे मार्केटमध्ये. थोडे आम्ही मुखवास सेक्शनला आम्ही सध्या नवीन प्रकारे सुरुवात करतो आहे. आणि गेले 3-4 वर्ष कोकणातून काहीतरी आपण कोकणातून येणाऱ्या काही गोष्टींना आपण मार्केट करावं, मॅन्युफॅक्चर करावं म्हणून आज यावेळी आम्ही गेले 3-4 वर्ष आम्ही कोकम सरबत, कोकम आगळ ज्याला किंवा कोकम ज्यूस म्हणतात ते, त्याच्यानंतर तुम्हाला तिकडे काही आवळे जे होतात त्या आवळ्यापासून प्रक्रिया करून एक आवळा मावा नावाचा प्रोडक्ट आहे. तर काही वर्षांमध्ये आम्ही नारळापासून बनवलेल्या वेगळ्याच प्रोडक्ट रेंज सुरू करणार आहोत. एक आपल्याकडे कोकम सोडा म्हणजे आता बबली बाय नाव त्याचं ब्रँडिंग केलेलं आहे, तर ते मार्केटला अवेलेबल आहे. असे बरेच गोष्टी आपण नवीन नवीन आपण अवेलेबल करतोय. तुम्ही जर कॉस्मेटिक प्रोड्युसर असाल, तुम्ही जर वाईन प्रोड्युसर असाल, तर आत्ता सांगितल्याप्रमाणे प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला हनी लागतं. तर तुम्हाला हनी पाहिजे असेल तर आमच्या योगेशला कॉन्टॅक्ट करा. जसं आपण शाळेच्या आठवणींमध्ये रमतो, तसे योगेश प्रभू हे मूळचे कोकणातले, म्हणजे त्यांची नेटिव्ह प्लेस ही कोकणातली आहे, तर त्यांनी कोकणातल्या आपल्या नेटिव्ह प्लेसला पूर्ण न्याय देऊन तिकडचे प्रॉडक्ट्स इकडे आणण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. लेट्स वेलकम योगेश वाईफ योगिता, हु इज अ स्ट्रॉंग सपोर्टर ऑफ हिज बिझनेस. हॅलो, हॅलो, नाईस टू मीट यू. थँक्यू, थँक्यू. हा जो बिझनेस आहे तो सर्वांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे, तर तुम्ही सोशल ॲक्टिव्हिटीजमध्ये अजून काय करता? आणि मला आठवत आहे की अत्रेकट्ट्याच्या एका संस्थेला तू मदत केली होतीस. योगेश आणि योगिता समाजालाही भरपूर मदत करतात. आता योगिताशी संवाद साधूया. योगिता, तुझा कसा काय सहभाग आहे ह्याच्यामध्ये? ब्रँडिंग ऍक्टिव्हिटी तुम्ही कशा करता? फर्स्टली थँक्यू, थँक्यू टू मेक अस फोंडागाट अ पार्ट ऑफ दिस इंटरव्ह्यू. यू डिझर्व इट. हाउ एम अ पार्ट? ऍक्च्युली मी म्हणजे राईट फ्रॉम बिफोर आय गॉट मॅरिड तेव्हापासून आमचं बिझनेसचं होतंच, म्हणजे वडिलांच्या साईडनी बिझनेस होता. पण येस, इतकं पूर्ण महाराष्ट्र करा किंवा यु नो एवढं नव्हतं की फेअर नफ, म्हणजे एक छोटं दुकान होतं छानसं, आम्ही ते चालवायचो. इथे आल्यानंतर असं झालं की फोंडाघाटमध्ये एकदम घर जवळ आहे, आय नीडेड टू डू समथिंग, तर मग वाय नॉट जॉईन यु नो युअर ओन कंपनी. दॅट्स हाऊ द होल आयडिया स्टार्टेड. मग योगेशनी मला सांगितलं की यू कम सी हाऊ वी कॅन गेट थिंग्स अहेड. आपण कसं अजून, जेव्हा म्हणजे आपानी जे चालू केलेलं तेव्हा 7 पेरेंट प्रोडक्ट्स आमच्याकडे अजून पण आहेत, म्हणजे दॅट विल गो ऑन. तर ते 7 पेरेंट प्रोडक्ट्स सकट आम्ही पूर्ण म्हणजे फ्रॉम राईट फ्रॉम ब्रँडिंग, कारण ॲज इट सेड की यु नो डुईंग अ बिझनेस विदाऊट मेकिंग ॲड्स इट्स लाईक यु नो अ ब्लाइंड आय टू थ्रू द होल साईड. सो वॉट वी डिड इज जे महाराष्ट्रात ऑल ओव्हर होतंच त्याहून जास्त कसं काय करता येईल, मग आम्ही ॲड्स चालू केले, आम्ही सगळीकडे पोस्टर्स लावणं चालू केलं. बट विथ दॅट वी रिअलाइज की एज्युकेशन टू आर ओन कस्टमर्स वॉज मच मोर इम्पॉर्टंट. बाबा हां, तीन जनरेशन्स आमच्याकडे आहेत, तर फर्स्ट जनरेशन न्यू एव्हरीथिंग, म्हणजे तुम्ही मध म्हणा, आवळा मुरंबा, बेल मुरंबा, कधी कसं का खायचं ते सगळं माहिती होतं. मग सेकंड जनरेशनला जे तेव्हा जे आलं, इट वॉज लाईक ओके बाबांनी सांगितलं आहे म्हणून मत घेते. दे वर लिसनिंग, म्हणजे वी आर सेकंड जनरेशन सो वी लिसन टू अवर पेरेंट्स. थर्ड जनरेशन यू ॲक्च्युली हॅव टू टेल दॅम द बेनिफिट्स की का ओके आई सांगते किंवा आजोबा सांगतात किंवा आजी सांगते, पण आम्ही का घेऊ, मग ते एक्सप्लेन करायला लागलं. मग त्याच्यासाठी आम्ही काय केलं, समथिंग लाईक वी स्टार्टेड लाईक मुक्तायू शाळा. मुक्तायू शाळा मी अशासाठी चालू केली की पीपल शूड नो की हे डायबिटीज इज अ लाईफ यु नो डिसीज. सो इट इज नॉट समथिंग की ओके औषध घेतलं बरं झालं. यू तुम्ही जे ॲलोपॅथ घेता, ॲलोपॅथ इज ॲज पर डॉक्टर सेज यू हॅव टू टेक इट, पण मग हाऊ इज माय प्रोडक्ट गोइंग टू हेल्प एनीबडी. तर ते त्याच्यासाठी एक मुक्तायू शाळा नावाचं एक सिम्पल आम्ही डॉक्टर आयुर्वेदिक डॉक्टर बोलवतो. आणि तसं आम्ही यु नो एज्युकेशन पीपल आम्ही तसं चालू केलं की बाबा मध का घ्यावं, मध कधी घ्यावं. वी हॅव समथिंग नेम्ड औदुंबर जल. औदुंबर जल का घ्यावं, यु नो औदुंबर जल मेन कधी घ्यावं, कारण ते पाण्यासारखं लागतं. रिसेंटली आमच्याकडे एक माणूस आलेला, त्याला पित्ताचा त्रास होता, पित्त आहे, ॲसिडिटी आहे. मग औदुंबर जल इज ओनली टू एक्स्ट्रॅक्ट हीट फ्रॉम युअर बॉडी. मग हाऊ इज गोइंग टू हेल्प इन पित्त, यु नो हे सगळे जे क्वेश्चन्स आहेत ते आम्ही आमच्या रिटेलमध्ये जे आमच्या इथे माटुंग्याला आहे त्यांना आम्ही पूर्ण एज्युकेशन दिलं आहे. म्हणजे कोणी आलं की काहीही क्वेश्चन्स असतील की बाबा काय प्रॉब्लेम्स आहेत, तर वी ट्राय अँड सॉल्व इट टू द कोर. की डॉक्टरकडे जाऊन ऑफकोर्स डॉक्टरचं 100% ऐकाच,
रिझल्ट्स तुमचे रिपोर्ट जे आहे ते काढाच. बट विथ दॅट वेन यू टेक हनी, हनी इज आय वुड जस्ट एक्सटेंड अ लिटल बिट, हनी इज अ टेलर मेड प्रोडक्ट, यु नो. सो इफ यू आर थिन यू कॅन बी यु नो हेल्दी विथ हनी, अँड सेम द वाईस वर्सा. सो इफ यू आर फॅट ऑर इफ यू पुट ऑन अ लिटल बिट ऑर वॉट एव्हर इट कुड. कारण आता सध्या असं झालं की हनी इज अ सोर्स ऑफ टॉनिक. सो यु नो एव्हरीबडी नीड्स टू हॅव हनी. सो वाय, वॉट, वेअर, वेन, हे सगळे जे क्वेश्चन्स आहेत ते आम्ही हळूहळू करून सॉल्व्ह केले. सो दॅट्स हाव द ब्रँडिंग एव्हरीथिंग केम इन टू द सीन, की आम्ही ब्रँडिंग कशी करू शकू, आम्ही एज्युकेशन कसं देऊ शकू सगळ्यांना. सो दॅट्स हाव वी वेंट अहेड विथ. असं मला असं कळलं की तुम्ही बऱ्याच ठिकाणी गिफ्ट स्पॉन्सर करता, तर ही आयडिया तुम्हाला कशी कळली, त्याबद्दल सांगू शकतेस का? स्पॉन्सरशिप सांगायला गेलं तर आधी आपण पेपर ॲड्स द्यायचो, अजून पण आम्ही देतो, पण पेपर ॲड्सपेक्षा दॅट इज वन थिंग वी ऑलरेडी डू, पण त्याच्यापेक्षा पण जास्त आय वुड से आय रिअली लाईक इट वेन माय प्रोडक्ट रीच्ड इन द हँड्स, लाईक द पीपल हॅव इट इन दर हँड्स, यु नो. की बाबा मी गिफ्ट दिला, हे पेपर वाचलं किंवा स्पॉन्सरशिप दिली मॅगझिनमध्ये, ते फक्त वाचतात फोंडाकाट हनी किंवा फोंडाकाट फार्मसी इज नोन, पण वेन आय गिव्ह अ गिफ्ट अँड समबडी हॅज टेक्स इट इन दर हँड, दॅट इज मच मोर सॅटिस्फाईंग टू बोथ ऑफ अस. सो दॅट्स हाव आय हॅड इट इन माय माइंड, की आपल्याला स्पॉन्सरशिप अशी दिली पाहिजे की आपले प्रोडक्ट्स त्या कस्टमरपर्यंत, इफ ही इज अ कस्टमर गुड एनफ, इफ ही इज नॉट ऑल्सो आय हॅव रीच्ड, यु नो. दॅट्स हाव आय वेंट अहेड. आता जसं श्रावण महोत्सव आहे किंवा तुमचं श्रावण क्वीनसाठी पण आम्ही केलं, पण अदर दॅन दॅट नाटकं, अमोल कोल्हेचं एक नाटक होतं रवींद्र नाट्य मंदिरमध्ये, दॅट वॉज फर्स्ट टाईम वी डीड समथिंग लाईक दॅट. आणि तिथे आम्ही म्हणजे अगदी हॅपली, म्हणजे अमोल कोल्हे ऑल्सो टोल्ड अस की आम्ही कितपत स्पॉन्सरशिप देऊ शकतो, कारण वी बिलीव्ह नॉट इन गिव्हिंग मनी. स्पॉन्सरशिप द्यायची आहे तर आम्ही प्रोडक्ट्सनीच देतो. सो दॅट्स हाव वी वेंट अहेड, की स्पॉन्सरशिप्समुळे आम्ही ॲक्च्युली ऑडियन्सपर्यंत पोहोचू शकलो. मोर दॅन द ऑडियन्स ऑर मोर दॅन द कस्टमर्स रिचिंग अस, वी ॲक्च्युली रिच्ड द मास. सो दॅट वॉज मच मोर इम्पॉर्टंट फॉर अस. सी, ॲज यू आर अ वुमन अँड यू आर अ स्ट्रॉंग सपोर्टर ऑफ दिस बिझनेस, मग ह्या तुमच्या बिझनेसमध्ये स्त्रियांचा कसा काय रोल आहे, तुम्ही स्त्रियांचा कसा काय सहभाग करून घेता, वुमेन एम्पॉवरमेंटसाठी तुम्ही काय करता? वुमेन एम्पॉवरमेंट, इनफॅक्ट आय वुड से की हा शब्द आता आपल्याला खूप मोठा आणि छान वाटतं, यु नो, वी आर एम्पॉवरिंग वुमेन, वी आर डुईंग दिस, वी आर डुईंग दॅट. पूर्वीच्या काळापासून बघितलं तर वुमेन आर द मोस्ट अटमोस्ट इम्पॉर्टन्स, की ते सगळं करायच्या. ऑफकोर्स तेव्हा असं म्हणता येईल की डिफरन्स होता की घरचं करायच्या, पण तेव्हा पण इफ यू सी घरचं आणि बाहेरचं, इट हॅज स्टार्टेड प्रिटी लॉंग. आता इट इज लाईक काइंड ऑफ अ सर्च की एव्हरीबडी इज डुईंग इट, आणि स्पेशली कोविडच्या काळात इफ यू सी, जेव्हा नोकऱ्या सगळे धंदे सगळे बसलेले, तेव्हा विमेन घराच्या बायका, तेव्हा आपल्या मेड्स नव्हत्या, सगळे हे नव्हते, तेव्हा विमेन इफ यू सी सगळं, म्हणजे इवन मेनी ऑफ माय फ्रेंड्स घरचं काम करायच्या, अगदी मेड्सचं पण सगळं काम करायच्या, प्लस कामधंदा करायच्या, तर कसं ते ऑनलाईन. सो दॅट्स हाव थिंग्स स्टार्टेड. म्हणजे आता विमेन एम्पॉवरमेंट आपण जेव्हा ओव्हरऑल वर्ल्ड वाईड आपण सेलिब्रेट करत होतो, तेव्हा कोविडच्या काळात ॲक्च्युली शोड प्रूव्ड इट टू अस की विमेन इज नॉट ओनली टॉकिंग, शी इज डुईंग. अगदी सिम्पल घरातली बाई, म्हणजे नॉट की हां बाबा मी विमेन, माझा बिझनेस आहे पण मी घरात बसली अँड देन आय केम बॅक, तसं नव्हतं. द लेडीज हू ॲक्च्युली वर डुईंग नथिंग, जस्ट बिईंग इन द हाऊस ॲज पीपल सेक, यु नो, काही करत नाही, घरात आहे. त्या बायका यू विल, आय हॅव फ्रेंड्स हू हॅव स्टार्टेड देअर ओन बिझनेस अँड आर डुईंग वंडरफुल. म्हणजे मसाले का होईना, पिकल्स का होईना, दे आर डुईंग इट व्हेरी नाईसली. सो विमेन एम्पॉवरमेंटसाठी इनफॅक्ट वेन आय जॉईन फोंडाघाट फार्मसी, आमच्याकडे वर्कर्स 100% दे वर ओनली 2-3 बॉईज मेन जे लोडिंग अनलोडिंगला होते, बाकी सगळ्या बायका होत्या. म्हणजे अजून पण आमचे, म्हणजे आम्ही फॅक्टरीज जी आमची इथे आहे ती स्पेशली, कारण ह्या बायका आमच्याबरोबर ऑलमोस्ट मोर दॅन 30 इयर्स आहे. सो विमेन एम्पॉवरमेंट फॉर अस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी नेसेसरी, कारण दे ॲक्च्युली अंडरस्टँड द होल थिंग. म्हणजे जेव्हा आम्ही गिफ्टिंगचं करतो, दिवाळीच्या काळात गिफ्टिंगचे ऑर्डर्स खूप असतात, तर ते घरचं सांभाळून आय हॅव सीन माय ओन वर्कर्स वेटिंग की नाही ताई तुमचं काम कम्प्लीट करते, गिफ्ट्स हे कम्प्लीट करते आणि मग घरी जाते. सो दे डोंट, म्हणजे त्या बायका पण म्हणशील तर घरातलं असं होतंच, त्यांना रिस्पॉन्सिबिलिटी आहे, पण तरीही त्या थांबून वी लेडीज कॅन ॲक्च्युली, यु नो, डू एव्हरीथिंग पॉसिबल. गॉड गिफ्ट आहे ती, मल्टीटास्किंग इझिली जमतं. त्याच्यामुळे विमेन एम्पॉवरमेंट, वी जस्ट हॅव टू हेल्प इच अदर अँड दॅट्स दी ओनली थिंग. द लेडीज, द विमेन, द गर्ल्स कॅन इझिली डू थिंग्स, मल्टीटास्क.
सो दॅट्स हाव आय थिंक इट्स इट्स अँड तुझे एक्झिबिशन्समध्ये एक्झिबिशन्स आता बघितलंस तर फोंडाघाट फार्मसीचे भरपूर लेडीज आल्या की ज्यांनी सांगितलं की आम्हाला तुमचा स्टॉल लावायचा आहे, वी विल डू द होल थिंग, तुम्ही आम्हाला फक्त प्रोडक्ट्स द्या. पण आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला, बिंग लेडीज असं नाही, बट येस आय आय न्यू की वी हॅव टू हेल्प लेडीज, वी हॅव टू सी टू इट दे डू इट वेल, आणि चांगल्या घरातल्या आहेत, त्याच्यामुळे दॅट्स हाऊ वी वेंट आहे. असं तुम्ही दोघांनी खूप छान माहिती दिलीत. आता आपण शेवटच्या प्रश्नाकडे येऊया. तुम्ही ऑडियन्सला सांगू शकाल का की व्हॉट इज युअर व्हिजन? फोंडाघाट फार्मसी बेसिकली सगळ्या नॅचरल प्रोडक्टमध्ये डील करतात. आम्ही हनीपासून सगळ्या वेगवेगळ्या ज्या काही आता कोकणातल्या किंवा बऱ्याचशा इंटरियल भारतात जाऊन त्या ठिकाणचे प्रोडक्ट्स आम्ही शहरापर्यंत किंवा चांगले प्रोडक्ट शहरापर्यंत आणण्याचं आमचं एक गोल आहे. त्याच्यामध्ये आम्हाला सध्या तर आम्ही पॅन इंडिया करतो आहे. आता आम्हाला आमचं विजन आहे की टोटल ऑल ओवर वर्ल्डमध्ये वेगळ्या प्रकार वेगळ्या देशांमध्ये हे सगळी आपल्या भारतातली जी काही सगळी एक क्वालिटेटिव्ह उत्पादनं आहेत ती सगळ्या ठिकाणी पोचावीत, आणि हीच एक मोठं विजन आम्ही घेऊन सध्या आम्ही याची वाटचाल करत आहोत. नमस्कार, मी निरंजन म्हात्रे, मी फोंडाघाट फार्मसीचा चीफ ऑपरेटिंग ऑफिसर. सर्वप्रथम थँक्यू मला संधी दिल्याबद्दल तुमच्या ब्लॉगवरती बोलण्याची. माझ्याबद्दल सांगायचं तर मी चीफ ऑपरेटिंग ऑफिसर म्हणून एक 3 वर्ष कार्यरत आहे. त्याच्या अगोदर मी ग्रोथ हेड म्हणून इथे जॉईन झालो. एक रीब्रँडिंग ॲक्टिव्हिटी किंवा यु नो एक फोंडाघाट मध किंवा फोंडाघाट मध ही 70 वर्ष जुनी जी परंपरा आहे ती परत कशी एका नवीन जनरेशनच्या पुढे आणून ठेवायची ही हा एक मोठा चॅलेंज हाती होता. आणि मला असं वाटतं की एक सगळ्यांच्या एका एक टीम एफर्टमुळे तो आता एका लेवलला पोचलेला आहे. फोंडाघाटमध्ये बोलायचं गेलं तर एक फार एक कॉर्पोरेट कंपनी सारखी तुम्हाला दिसली तरी एक फार एक होमली वातावरण आहे आतमध्ये. त्याच्यामुळे सगळ्यांना आपलं समजून काम करायला आवडतं. कामाच्या व्यतिरिक्त आम्ही खूप मजाही करतो ऑफिसमध्ये. वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज, आत्ताच क्रिसमस झालं, आत्ताच दिवाळी झाली, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करतो, क्रिकेट खेळतो, नो मजा करतो. मी फोंडाघाटला लहानपणापासून, कारण का माझे फॅमिली फ्रेंड्सच होते ते, आणि लहानपणापासून ओळखतो. 30 प्रोडक्ट्सपासून ते आत्ता 300 प्रोडक्ट्सपर्यंत वाटचाल जाऊन पोचलेली आहे. ह्याचा हे सांगताना मला फार गर्व वाटतो. आणि यु नो एका छोट्या सेटअप म्हणजे म्हणतो ना आपण की एक स्टार्टअपच गरजेचं नसतं तर एक जे आपलं एक रोपटं असतं त्यालाही आपण आपण वृद्धिंगत करू शकतो. ह्याचे एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे फोंडाघाट फार्मसीचं आत्ताचं चाललेलं काम. पुढे सांगायचं गेलं तर आता असं झालेलं आहे की पहिला फोंडाघाट फार्मसी फक्त महाराष्ट्रात आपली वाटचाल घेऊन पोचायचं किंवा आमचं जे चॅनेलिंग असं होतं ते फक्त महाराष्ट्राच्या हद्दीतच जाऊन पोचायचं. पण आत्ता आम्ही साधारण 1-4 states केटर करतो. आणि पुढे जाऊन मला असं वाटतं की लवकरच आम्ही पॅन इंडिया म्हणजे भारताच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोचण्याचा प्रयत्न करू. जी फोंडाघाटची महत्त्वाकांक्षा किंवा फोंडाघाटचं ॲम्बिशन किंवा फोंडाघाटची जे एक एक तत्त्व आहे क्वालिटीचं की क्वालिटी पुढे काही नाही, तर ते तत्त्व घेऊन आम्ही वेगवेगळे प्रोडक्ट्स म्हणजे मधच नाही तर वेगळं, म्हणजे आता फोंडाघाट फार्मसी जेव्हा तुम्ही ऐकता तेव्हा सगळ्यांना वाटतं की अरे मेडिकल प्रोडक्ट्स आहेत की काय, आयुर्वेदिक फक्त औषधी मिळतात की काय, तर असं नसून फोंडाघाट ही सर्वोत्कृष्ट एक FMCG कंपनी म्हणजे FMCG ब्रेकफास्टमधली एक दर्जेदार उत्पादनं घेऊन येणारी कंपनी ही आज ओळखली जाते. मध ब्रेकफास्ट कॅटेगरीमधलं एक प्रॉडक्ट मोडतच. मी दररोज कसे अंडे खाऊ किंवा दररोज कसे कॉर्नफ्लेक्स खाऊ किंवा हे, तर त्याही इनोव्हेशन्सला लक्षात घेऊन आम्ही वेगवेगळे प्रोडक्ट्स डिझाईन करून तुमच्यासमोर येऊ इच्छितो. कंपनी किती जुनी आहे, कंपनी किती ट्रस्टेड आहे आणि कुठून सोर्सिंग करते हे जर आपण जर बघितलं म्हणजे आपल्याला एक ट्रस्टवर्दी प्रोडक्ट्स मिळू शकतात असं मला वाटतं. हा फोंडाघाटच्या माटुंग्याच्या ऑफिसमधील स्टाफ निरंजन म्हात्रे हा उत्तम सहकारी आणि उत्तम गायकही आहे. आज त्याचा वाढदिवस आहे. ऑफिसमध्ये कापण्यासाठी केक तयार आहे आणि त्याचे गाणेही ऐकूया. बाकी थोड़ी सी है जिंदगी, जगी धड़कन नहीं, जाना जिंदा हूँ मैं तो
कुछ ऐसी लगन इस दम है ये दम अब है सामने इसे छू लूं जरा मर जाऊं या जी लूं जरा खुशियां चूम लूं या रो लूं जरा मर जाऊं या जी लूं जरा आताच तुम्ही योगेशचा इन्स्पिरेशनल इंटरव्ह्यू ऐकलात. आता आम्ही थोड्या शाळेतल्या गप्पा मारतो. या शाळेतल्या आठवणी आम्ही शेअर करतो. आपण www.fondagatlife.com वर संपर्क करा किंवा माटुंग्याच्या ऑफिसला भेट द्या.